वंशी न्यूज दलित पीड़ित शोषित जनते का खनखनीत आवाज। नमस्कार, जय भीम साथियों, आप देख रहे हैं वंश न्यूज चैनल। मैं स्नेह डेकम आपके लाइव एक नई खबर। तो चलिए देखते हैं आज की खास खबर में। दलिता हल्ला बोल, दलिता हल्ला बोल, शासन प्रशासन मुर्दाबाद, महादुला नगर पंचायत भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जे विद्यमान आमदार आहेत विधान परिषदेचे, त्यांच्याच गृहक्षेत्रामध्ये महादुला नगर पंचायतला आज आपण जिथे पोहोचलेलो आहोत तेथे आमरण उपोषणाचा हा पेंडॉल आहे। महादुला संघर्ष समितीच्या माध्यमातून या ठिकाणी महादुला नगर पंचायतच्या नागरिकांना मोफत पाणी महानिर्मितीकडून मिळालं पाहिजे यासाठी धरना आंदोलन या ठिकाणी करीत आहेत। या महादुला संघर्ष समितीचे या ठिकाणी जे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। तर या ठिकाणी आता आमरण उपोषणाला जे बसलेले आहेत ते आहेत पप्पी धुरिया, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। पप्पी भाऊ, आज तुमचा आमरण उपोषणाचा कितवा दिवस आहे? आज हा पहिलाच दिवस आहे माझा, आज पहिला दिवस आमरण उपोषणचा आहे माझा। बरं, मला एक सांगा की हे आमरण उपोषण जे करत आहात ते तुम्ही नेमकं का करत आहात? कारण की जे आपला महाजनकोची जे CSR पॉलिसी आहे त्यानुसार कसं महादुला गावासाठी कसं पाणी जे 5 किलोमीटर यांच्या जे रेडियसच्या जे दिलेला एरिया त्याच्यात 5 किलोमीटरच्या दायरेत त्यांना पाणी सप्लाय वगैरे हे मोफत असलं पाहिजे। अजून काही फॅसिलिटी पण कसं जीवन जल हे जीवन असल्यामुळं कसं याचे जे आहे हे पाणी मोफत असलं पण पण इथं MGP हे जे नगरपंचायतनं जे परमिशन देऊन MGPला आणलेलं आहे त्यामार्फत कसं आहे की लोकांकडून अवैध बिल वसुली होत आहे। मनमाने मर्जीनं मन महिन्याचे बिल पाठवत आहे आणि मनमर्जी म्हणून हे वसुल्या चालू आहे यांच्या अवैध। या परिसरामधले विधान परिषदेचे सदस्य आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महादुला नगर पंचायतच्या एका कार्यक्रमामध्ये त्यांनी हे बोलले की महानिर्मितीकडून आपण जनतेला पाणी फ्री वाटत आहोत। जर पाणी फ्री वाटत आहे तर MJP इथे वसुली कशी करत असेल? मोफत इथं मोफत नाही ना, लोकांना बिल येऊन राहिले, माझ्याकडे सबूत आहे, लोकांनी बिल आणून दिलेले आहे 50-50 हजार लाख रुपयाचे, 1-1.25 लाख रुपयापर्यंत लोकांना बिल आहे ते माझ्यापर्यंत लोकांना महिन्याचे बिल। सर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे जर जनतेला म्हणत असेल की महानिर्मिती कडनं आपण जनतेला फ्री पाणी देत आहोत तर मग लोकांनी हे पाण्याचे बिल का भरावे MGPला? तेच माझ्या म्हणण्याचे उद्देश आहे की जेव्हा अगर जे पाणी मोफत आहे CSR म्हणतो तर आम्ही ना पाण्याचे बिल कशाला भरालो, हे नगरपंचायत कसं आहे, पण MGP का करत आहे की MGP लोकांना धमकी देत आहे नळ कनेक्शन कापण्याची, तुम्ही बिल भरा अन्यथा आम्ही तुमचे नळ कनेक्शन कापून देऊ, जेव्हा की त्यांचे अधिकार नाही त्यांचे नगरपंचायत हे प्रशासन याच्यामुळेच माझ्या म्हणण्याचे उद्देश आहे की नगरपंचायत प्रशासन हे का झोपलेलं आहे का, त्याचे नगराध्यक्ष नगरसेवक आणि CO मॅडम का करत आहे या बाबत, लोकांना जेव्हा धमक्या भेटत आहेत नळ कनेक्शन कापण्याचे आणि प्रदेशाध्यक्ष साहेबांची सुद्धा यांचे म्हणजे मान ठेवलेला नाही यांनी, म्हणजे कुठेतरी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भूमिकेच्या विरुद्ध नगराध्यक्ष महादुला किंवा CO मॅडम वागत आहे असं तुम्हाला वाटते? बिलकुल, पण त्याचे म्हणजे कसं तेवढं मोठं पद आहे कसं स्वतःला हे स्वतःला म्हणजे बावनकुळे साहेबांच्या वर्थ समजून राहिले नगराध्यक्ष वगैरे आणि त्यांना CO मॅडम त्यांच्या हाताशी आहे म्हणजे भाऊ बहिणीचे रिलेशन निपटून राहिले आहे, त्यांच्या CO मॅडमला कधी म्हणा की काही प्रॉब्लेम झाले तर CO मॅडम म्हणते की राजेश भाऊ पाहून घेत, मग माझ्या म्हणण्याचे उद्देश हेच आहे की भाऊ त्यांना आपण म्हटलं नाही का मग आपण कशासाठी आहात? तेच माझ्या म्हणण्याचे उद्देश आहे, भाऊ बहिणीचे रिश्ता तुम्ही घरी निभवा पण तुम्ही जेव्हा चेअरवर बसतात तुम्ही एक जनप्रतिनिधी आहे दुसरे जनतेचे नोकर आहे। काँग्रेसच्या कामगार आघाडीचे एक नेते आहेत आकाश उके, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। आकाश भाऊ, मला एक सांगा, ज्या पद्धतीनं महादुला नगर पंचायतच्या नागरिकाच्या अधिकाराचा हनन बरोबर आहे, मागील 15 वर्षापासून जे महाराष्ट्राचे आमचे आमदार आणि मिनिस्टर राहिले माजी मिनिस्टर चंद्रशेखरजी बावनकुळे, वारंवार कसं आहे यांचे जे इलेक्शन येतात त्यावेळेस हे लोकांपर्यंत येतात इलेक्शन पुरते आणि आश्वासन देतात, तर आश्वासन देऊन जेव्हा तुम्ही ऊर्जा मिनिस्टर राहिले त्यावेळेस तुम्ही हे CSR पॉलिसीमधून द्यायला पाहिजे पाणी, आता जर पाण्याची समस्या त्यांनी सोडवली असती तर याच्या समोर इलेक्शनमध्ये काही प्रश्नच नाही राहिले असते, तर हे वारंवार कसं आहे तेच प्रश्न घेऊन बावनकुळे साहेब आता प्रदेशाध्यक्ष आहे आणि आमदार विद्यमान आमदार नगरपंचायत नगरपरिषद महानगरपालिका जिल्हा परिषद यांचे आहे,
पण यांच्या लक्ष महादुला नगर पंचायत कडे नाहीये. म्हणजे कुठेतरी दिव्याखाली अंधार म्हणतो आपण तशी कहावत आहे या ठिकाणी. बावनकुळे साहेबांना ऊर्जावान ऊर्जा मंत्री त्या काळात म्हटलं जायचं. कुठेतरी त्यांची ऊर्जा कुठेतरी कमजोर झाली, त्यांचं नगर पंचायतवरचं कंट्रोलिंग कमी झालं असं वाटते. बरोबर आहे ना, ते म्हणतात ना सत्ता आता जर आमची आहे की सत्ता आमची आली आहे, तहसीलदार आमचा आहे, कलेक्टर आमचा आहे, पोलीस प्रशासन आमचं आहे, तर आम्हाला असं वाटते की हे मुघलशाही आणली आहे नाही. तर संघर्ष समितीच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की मुघलशाही जास्त दिवस आम्ही खपवून घेणार नाही. आणि हे जगडे जेवढे तीन चार पक्ष मिळून आम्ही जे संघर्ष समिती उभी केलेली आहे, या संघर्ष समितीच्या माध्यमातून हे पाण्याचा मुद्दा आम्ही आपल्या भूमिकेवर ठामव आणि जेव्हापर्यंत हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हे पेंडॉल आणि आमरोपच आम्ही संपवणार नाही. कुठेतरी काही दिवसापूर्वी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती, ज्यामध्ये बीजेपीचे काही बगल बच्चे म्हणत होते पप्पी धुरिया, आकाश उके, कुठेतरी राखी सावंत, हा राखी सावंत आहेत असं त्यांचं म्हणणं आलं होतं. मग आता ह्या बगल बच्चांना गावातल्या विकास कार्य कुठे ठप्प पडलेले आहे, कुठेतरी विकास होत नाही आहे, याकडे आता बगल बच्चे का नाही बोलत? तर मी असं सांगू इच्छितो की यांनी जे कमिटी बनवली आहे व्यापारी संकलची, ते व्यापारी संपूर्णची जे कमिटी यांचे रजिस्टरच नाही आहे, हे बोगस कारोबार चालू आहे. म्हणजे बोगस पद्धतीने गुंडागर्दी करणारी हे व्यापारी संघटना असं तुम्हाला वाटते का? बरोबर आहे ना, यांची हे बोगस आहे, यांचे रजिस्ट्रेशन नाही आहे, इलेक्शन आपल्या मताने करते, यांची सत्ता आहे ना, सत्ताच्या माध्यमातून आपल्या माणसाला बसवतात हे लोक. अशा बोगस आणि गुंडागर्दी करणाऱ्या व्यापाऱ्यांना हाताशी धरून कुठेतरी इथले जनप्रतिनिधी, नगराध्यक्ष असतील किंवा मग बावनकुळे साहेबांचे त्यांचे बॅनरवर फोटो राहतात, कुठेतरी ह्या लोकांचं त्यांना संरक्षण आहे असं वाटते का? मग संरक्षण आहे ना. ज्यावेळेस एक मी जर एक प्रश्न उचलतो की सरकारी नाल्यावर अतिक्रमण आहे, हां ते माझ्या घरी दोन माणसं पाठवतात त्यांच्याच पक्षाचे की गोली मार देंगे, उडा देंगे, काट देंगे, घर के लोगों को गायब कर देंगे, तर ज्यावेळेस असे जे प्रश्न विचारतात आले तर त्यावेळेस चंद्रशेखर बावनकुळे कुठे जातात? त्यांच्याच पक्षाचे लोक माझ्या घरी येतात. कुठेतरी अशा लोकांना मग कुठे बीजेपीचं संरक्षण मिळतं असं तुम्हाला वाटते का? मग बीजेपीचं संरक्षण आहे म्हणून ते येतात ना, आमच्या घरापर्यंत येतात, संरक्षण आहे म्हणून येतात ना. तुम्ही या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्या, मात्र कुठेतरी प्रकरण दाबण्यात आलं रे. तर यांचे जे आता सत्ताधारी नेते आता केंद्रामध्ये यांची सरकार आहे आणि कुठेतरी यांनी आता जे सरकार पाडून आपली सरकार स्थापित केली आहे, तर हे आपल्या दबावामध्ये काम करतात. हे म्हणतात ना की सरकार आमची आहे, पोलीस प्रशासन आमचं आहे, कलेक्टर आमचे आहे, तहसीलदार आमचे आहे, तर एक गोळी महाराजी जर धमकी देते, जातीवाद शिवेगाळ करते, त्यावेळेस कोरडी पोलिस स्टेशन मी एनसी मॅटर बनवते, तर एनसी मॅटर बनवल्यानंतर आम्ही जर विचारतो तर एनसी मॅटर कसं बनवला, त्यावेळेस आमच्यासोबत धोकेबाजी केल्या जातात. जे कोराडी पोलीस स्टेशनचे PI सुद्धा निष्पक्ष वागत नाही आहे, त्यांची प्रामाणिक भूमिका कुठे राहत नाही. जिथे अन्याय होतो, अत्याचार होतो, जिथे धमक्या मिळाल्या जातात, त्या ठिकाणी कुठेही निष्पक्षपणे प्रामाणिकपणे कार्य करताना ते दिसत नाही. आणि अशा प्रकरणामध्ये गंभीर प्रकरणामध्ये FIR दाखल होत नाही, काय वाटते तुम्हाला? वारंवार जर इथे जे दलित शोषित पीडित जे लोक आहेत, वारंवार असे 4-5 प्रकरण झालेले आहे आणि ते 4-5 प्रकरण आमच्याकडे आलेले आहे. त्याच्यानंतर मी ACP DCP कमिशनर साहेबाकडे जर कंप्लेंट केली आहे तर त्याच्यानंतर 107 यांच्यावर कलम लावली जाते. मी अट्रॉसिटीची ॲक्ट मांग केली होती, गुंडा ॲक्टची मांग केली होती, याच्या अगोदर पण अध्यक्ष यांच्यावर एक 307 कलम सुरू आहे. असंच एक कार्यकर्ता इथला काम करत होता, भ्रष्टाचार करत होता, त्याच्याला मारहाण केली आहे, असं 307 कलम चालू आहे त्यांच्यावर. महादुला संघर्ष समितीच्या माध्यमातून या समितीला समर्थन दिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत चिरकुटजी वासे. आपण त्यांच्याशी, वासे साहेब, तुमच्या वंचित बहुजन आघाडीने या आंदोलनाला समर्थन दिलेलं आहे, काय सांगणार आपण? आम्ही 2002 पासून बहुजन हिताय बहुजन सुखाय विचार मंचाच्या माध्यमाने महादुला नगर पंचायतील ज्या समस्या होत्या त्या समस्याच्या बाबतीमध्ये आम्ही अनेकदा निवेदन दिले, परंतु या निवेदनाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही. मग आम्हाला असं वाटलं की बा या आमच्या या निवेदनाला कोणत्याही प्रकारचं आपण निवेदन असे होते की सुरुवातीला आम्ही म्हटलं की या ज्या लोकांनी वादाच्या अनुसार इथल्या काही लोकांना पट्टे देण्याचा वादा केला होता इथल्या शासनकर्ते जमातीने, तर त्यांनी पट्टे त्यांना दिले नाही. सोबतच आम्ही निःशुल्क पाणी मिळालं पाहिजे, कारण की इथल्या जे 5 किलोमीटरच्या दायऱ्यावर जे प्रभावित बाधित जे गाव आहे तर या गावाला CSR फंडातून आपल्याला पाणी निःशुल्क मिळालं पाहिजे,
हे सुद्धा आम्ही दिलेलं होतं. त्याच्यासोबतच आपण महादुल्यामध्ये मेन रोडवर करून आपण ज्यावेळेस जात होतो महाराष्ट्र बँकला तिथं म्हणजे काय म्हणतो आपण त्याला बाजूला एक नाला आहे, नाल्यामध्ये तो जो रोड जर पाहतो तो एकदम प्लेनमध्ये आहे, कोणतेही केव्हाही कधाही प्रकारचा त्याचा धोका होऊ शकते. त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी जे आपण सांस्कृतिक प्रोग्राम ज्या वगैरे घेतो इथं ग्राउंड नाही, इथल्या मुलांना खेळ ग्राउंड नाही आहे, इथं काय म्हणतो ग्रीन गार्डन नाही, जिम नाही आहे. आणि सोबतच आपण अशा प्रकारचे ज्यावेळेस पाहतो ज्यावेळेस आपले चेंबर अनेकदा खूप खुले आहेत आणि या ठिकाणी जवळपास शासनाचा 100-200-300 करोड रुपयाचा निधी विकास निधी आला, त्या ठिकाणी महादुरा नगर पंचायत विकास खूप सौंदर्यीकरण जोरदार व्हायला पाहिजे होतं. सौंदर्यीकरण आणि कुठेतरी विकास तुम्हाला दिसतोय का? तो विकास दिसत नाही, म्हणूनच आम्ही मग एक आम्ही प्रयत्न केला की या ठिकाणी बा हे विकासाच्या माध्यमाने जे आम्हाला सांगितलं जातं तर या ठिकाणी असं शौचालय सुद्धा नाही आहेत, या ठिकाणी बसस्टॉप सुद्धा नाही आहे, म्हणून आम्ही एक संघर्ष समितीच्या माध्यमाने हा निर्णय घेतलेला आहे. ज्या दिवशी महादुला नगर पंचायतच्या अंतर्गत मालकी हक्काच्या पट्टे वाटपाचा कार्यक्रम होता त्या ठिकाणी याच माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी मागणी केली होती की महादुला बसस्टॉपला तिथे बसस्टॉप नाही आहे आणि तिथे सार्वजनिक शौचालय नाही आहे. माझ्या मागणीचं त्यांनी समर्थन केलं आणि बावनकुळे साहेबांनी म्हटलं की राजेश रंगारीजी तुम्ही इमिजिएट प्रपोजल बनवा, 50 लाख रुपये मी निधीतून देतो. मात्र ते प्रपोजल अजूनही बनलेलं नाही आहे, कुठेतरी राजेश रंगारी निष्क्रिय भूमिकेत आहे. म्हणून तुम्हाला आपल्याला सर्व या नगरपंचायतीतील लोकांना एवढं कळते आहे की इथले जे शासक वर्ग जो आहे इथल्या महादुलाच्या नगरपंचायतीतील जो शासक वर्ग आहे तो जनतेवर कोणत्याही प्रकारच्या लक्ष घालत नाही आणि विकासाचा दृष्टिकोनातून कार्य करत नाही हे आम्हाला लक्षात आलेलं आहे. या ठिकाणी महादुला संघर्ष समितीचे पंकज शोर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पंकजजी मला एक सांगा की बाजूच्या समीपस्थ कोराडी गावाला एका छोट्याशा ग्रामपंचायतचा सरपंच तो आपल्या गावच्या लोकांना निःशुल्क पाणी प्यायचं देत आहे, म्हणजे महानिर्मितीकडून जे पाणी भेटतं ते निःशुल्कच भेटत आहे, ते त्यांना फ्री भेटत आहे आणि ते फ्रीच देत आहे. मग हे इथल्या महादुला नगरपंचायतच्या नगराध्यक्षांना का जमत नाही? कदाचित यांची बुद्धिमत्ता तेवढी नसावी. जे आमचे नगराध्यक्ष आहे किंवा आमचे जे मुख्याधिकारी महोदय आहेत यांची बुद्धी तितपत नसावी की अशा सगळ्या योजना आपण कशा राबवण्यात यावा. जनप्रतिनिधी जे काम असते की जनसमस्या पाहणे, ओळखणे आणि त्याचे निराकरण करणे, पण यांना जनतेच्या समस्या दिसतच नाही, कारण की यांना आता कसं सत्तेची लालूस जी आहे ती लक्षात येते आहे, त्या सत्तेच्या लालसामुळे यांना जनसमस्या दिसतच वगैरे. आजपासून आमरण उपोषण कुठेतरी इथल्या या भागातील जनप्रतिनिधींनी आपल्याला भेट दिलेली आहे का? विद्यमान या विद्यमान जनप्रतिनिधींनी कुठल्याही जनप्रतिनिधींनी आम्हाला भेट दिलेली नाही. चैनल के मुख्य संपादक श्री सुनील सावरे से नीचे दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क कर सकते हैं. अगर आपको यह खबर अच्छी लगे तो प्लीज लाइक करें, शेयर करें और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना